नमस्कार मित्रांनो, मी शंभू राज तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत की निफ्टी बँक निफ्टीनं आज जसे क्लोजिंग दिलंय, अपेक्षेप्रमाणे सांगितलं होतं की मोठी गडबड करायची नाही, आपल्याला मोठी तेजी मिळणार नाही आहे सध्या तरी, आणि शांतपणे ट्रेड करा. आजच्या कंडिशन्समध्ये मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये काय केलं पाहिजे, लक्षात ठेवा, ही बजेट पूर्वीची शांतता आहे. बजेट नंतरनं नक्की जोरदार मार्केटमध्ये रॅली देऊ शकतं. साहजिक आहे, आणखीन एक वीक शिल्लक आहे, याच्यामध्येही मार्केटमध्ये मोठी चढउतार होण्याची शक्यता आहे की नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. थोडक्यात सुरुवात करूया निफ्टीपासून. निफ्टीचं आजचं क्लोजिंग आहे 18,027. ओके, आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण याच्यामध्ये आपण खूप डेपमध्ये जायचा प्रयत्न करायचा आहे, तर त्यासाठी थोड्या गोष्टी इन डेपमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, तर थोडं तुम्हाला इथे टिकून राहायचं आहे याच्यामध्ये. पहिली गोष्ट याच्यामध्ये 18,027 आजचं क्लोजिंग आहे निफ्टीमध्ये, आणि याच्यामध्ये मला असं वाटतंय की मार्केटमध्ये ह्या ज्या कंडिशन्स आहेत याच्या, तर ते इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर कालच्या म्हणजे काल पूर्णपणे डोजी बनवलाय, परवा दिवशी वर गेलं होतं आणि आज पुन्हा त्याच्या खाली आलंय. म्हणजे काय, जो पुन्हा बुलिश झाला होता तो आता पुन्हा बेअरिश झोनमध्ये येतोय, की जो त्याचा पूर्णपणे एक रेंज बाउंड झोन आहे. ऑलरेडी आपण सांगून ठेवलं होतं की याच्यामध्ये 18,200 आणि 17,750 तुम्ही जर पाहिलं तर इथे पूर्णपणे त्याचा टाइमपास चालू आहे मागील कित्येक दिवसापासून, आणि ही लेवल जोपर्यंत त्याच्यामध्ये ब्रेक होणार नाहीये तोपर्यंत आपल्याला काही याच्यामध्ये मिळणार नाहीये, लक्षात ठेवा. इथे पहा, ओके, हे बघा छान प्रकारे ही लाईन अजून वरती जाईल याच्यामध्ये, तर लक्षात ठेवा 18,200 हा पूर्णपणे कन्सोलिडेशन झोन आहे, इथे मोठे टार्गेट्स मिळणार नाहीत. नो ट्रेड इज गुड ट्रेड असं लिहून ठेवा कुठेतरी, आणि हे जोपर्यंत नाही फॉलो करणार लॉसेस सहन करावं लागेल, किंवा ट्रेड करताय तर छोटे टार्गेट ठेवावे लागतील. ही झाली पहिली कंडिशन. आता थोडं विकलीमध्ये जाऊया आपण. विकली अनालिसिसचा जर आपण इथे विचार केला तर काय दिसतंय आपण पाहूया. विकली अनालिसिसमध्ये मी तुम्हाला असं दाखवेल की याच्यामध्ये बघा, हे आहे निफ्टीचा विकली चार्ट. मागच्या वीकमध्ये पूर्णपणे आपण पाहिलं की रेंज बाउंड होता, या वीकमध्ये जर आपण इथे पाहायला गेलो तर कंडिशन्स तीच आहे याच्यामध्ये. ओके, इथे जर तुम्ही पूर्णपणे ऑब्झर्व केलं तर तीच कंडिशन आहे, पहा. ओके, पूर्णपणे डोजी बनवलेला आहे, म्हणजे काय, मार्केट दिशाहीन आहे. बुल्स अँड बियर्स दोघं पण कंटाळलेले आहेत ह्या लेवल्सला, दोघे पण नॉट इंटरेस्टेड आहेत, आणि सेम कंडिशन आहे. मला असं वाटतं की पुढचा वीक डिसिजिव्ह राहू शकतो का नाही, जोपर्यंत 18,200 वरती जात नाही आणि खाली 17,750 ब्रेक करत नाही कोणीही गॅरंटेड सांगू शकत नाही, लक्षात ठेवा. तोपर्यंत मी सांगेल वेट अँड वॉच करा, विनाकारण फंड्स रिस्क लावून उपयोग नाहीये. आता इंट्राडे जर सोमवारी करायचं तर सोमवारचे लेवल्स काय राहतील हे थोडक्यात इथे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. जर इथे मित्रांनो पाहायला गेलो आपण तर सोमवारी मला असं वाटतंय की ते बघा, पूर्णपणे हा फ्लॅगफॉल परवा दिवशी पाहिला होता, आज थोडा गॅपअप झाला आणि तिथून तो कंटिन्यू खालच्या दिशेने येतोय. मला आणखीनही वाटतंय का की याच्यामध्ये आणखीन सेलिंग येऊ शकतं, कारण याच्यामध्ये हा पूर्णपणे इथे पण तेच दाखवतोय, आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची कंडिशन जर तुम्ही ऑब्झर्व केली तर एक थोडी सपोर्टिव्ह लाईन होती ती थोडी इथे ब्रेक करताना दिसतोय. म्हणजे आत्ताच्या कंडिशनला इन केस वरती जातोय तेजी करायची असेल तर 18,140 तुमच्यासाठी क्विक रेजिस्टन्स म्हणून काम करेल, आणि याच्या खाली तुम्हाला 18,000 क्विक सपोर्ट आणि त्याच्या खाली 17,900 आणि 17,750 स्ट्रॉंग सपोर्ट सोमवारसाठी राहील. म्हणजे काय, तर 18,000 नॉर्मली काय दाखवेल, तुम्हाला असं वाटतं की सोमवारचं फ्लॅट ओपनिंग देईल, एक 40-50 पॉईंट प्लस मायनस देईल, पुन्हा प्रीमियम खाऊ शकतो आणि पुन्हा तो रेंगाळेल. ओके, कारण डेटा काय बनतो त्यानंतर 9:30-10 डिसिजन आपण घेऊ शकतो. त्यासाठी आपला टेलिग्राम आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, तिथे जॉईन करायचं तुम्हाला, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. अप जातोय तर हार्डली 200 वरचं टार्गेट नको, स्ट्राईक निवडायची आहे तर 18,100 मला वाटते उत्तम राहील त्या कंडिशनला. पुटमध्ये बसायचं तर 18,000 पुट उत्तम राहील. ओके, किंवा तुम्ही त्या लेवल्सवर खेळू शकता, दोन्ही साईडच्या लेवल्स मी तुम्हाला देतोय छोटे छोटे टार्गेट घेण्यासाठी. आता इन केस थोडं बँक निफ्टीकडे पळूया, बँक निफ्टीमध्ये आपले मित्र खूप ट्रेड करतायत, तर ह्या बँक निफ्टीमध्ये इथे काय दिसतं हे चेक करा. ओके, बँक निफ्टीचा हा डेली ग्राफ आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये काय दिसतंय पहा, की एक चार तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये आज पण सेम कंडिशन झाली आहे, की बँक निफ्टी जर तुम्ही पाहायला गेला इथे तर बँक निफ्टीमध्ये आज थोडा वर जायचा प्रयत्न करत होता. ओके, आणि इथून पुन्हा त्याला रिजेक्शन आलेलं आहे. तुम्ही जर पाहिला तर हा बॉक्सच्या बाहेर जातच नाहीये, ट्रॅपिंग, पूर्ण ट्रॅपिंग आहे बँक निफ्टीत. पण बँक निफ्टी थोडा बुलिश होता सुरुवातीला, बरोबर, परंतु सस्टेन झाला नाही, आणि सस्टेन न होणं ही चांगली गोष्ट नाही सध्याच्या कंडिशनला, ज्यांना तेजी करायची त्यांच्यासाठी. आता थोडं विकलीमध्ये जाऊ. बँक निफ्टी जर विकलीमध्ये पाहायला गेलो आपण तर मला असं वाटतंय
निफ्टी या लेवल्समध्ये बँक निफ्टीत पण पूर्णपणे एक हॅमर तयार झालाय. परंतु थोडा झूम करून पाहूया आपण याच्यामध्ये काय कंडिशन दिसत आहेत. ओके, याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही की सेम कंडिशन आहे. लक्षात ठेवा, खालच्या साईडला जवळपास 42,000 इथे सपोर्ट येतोय किंवा 41,770 ही महत्वाची लेवल्स याच्यामध्ये राहील. ओके, आणि वरच्या साईडला जर विचार करायला जाताय तुम्ही तर 43,000 रेजिस्टन्स आहे क्विक सोमवारच्या दिशेने. याच्यावरतीच थोडी तेजी येईल याच्या खाली आणि आय थिंक तो सुरुवातीला पुढच्या वीकला पुन्हा कन्सॉलिडेटच होईल. ओके, त्यामुळे अजून शांत राहा, विनाकारण ट्रेड घेण्यात अर्थ नाहीये. ओके, जर ज्यांना पण सोमवारी ट्रेड इनिशिएट करायचे त्यांच्यासाठी लेवल देतो, काही स्ट्राईक्स सांगतो, त्यांच्यावर फोकस करा. ओके, तर चला ह्या स्ट्राईक्समध्ये मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये की कुठल्या कुठल्या स्ट्राईक्स आहेत. ही जी छोटी टाईम फ्रेम आहे याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल. इथे आणखीन एक गोष्ट, एक जर तुम्ही ऑब्झर्व केली की बँक निफ्टीमध्ये पूर्णपणे आज गॅप अप झालेला आहे, हा थोडा गॅप भरलाय तो फील करायला खालच्या दिशेने येऊ शकतो. ओके, ही जी गॅप तयार झाली आहे ही सोमवारी थोडा खाली यायचा प्रयत्न करू शकतो, कारण इथे पुन्हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे याच्यासाठी. ओके, ह्या सपोर्टवर तुम्हाला लक्ष ठेवायचंय, कारण ही सपोर्ट लाईन खूप इम्पॉर्टंट काम करेल सोमवारी. ज्यांच्याकडे पण इनकेस तुम्ही पुट घेताय, जर तो सोमवारी सकाळी 42,400 खाली ओपन होतोय तर इथपासून तो खालच्या दिशेने यायचा प्रयत्न करू शकतो. ओके, इनकेस जर सोमवारी तो पॉझिटिव्ह ओपन होतोय, जोपर्यंत 42,600 ला क्रॉस करत नाही तोपर्यंत तेजीत बसू नका. आणि 42,640 स्पॉट क्रॉस केला तर तुम्हाला तो 42,800 पर्यंत घेऊन जाऊ शकतो, कारण याच्यामध्ये आपल्या ह्या लेवल्स आहेत. आणखी एक गोष्ट महत्वाची तुम्हाला मी इथे सांगतो, आणखीन एक गोष्ट बँक निफ्टीमध्ये ऑब्झर्व करा. मी ऑलरेडी ही गोष्ट खूप वेळा सांगितली आहे, पुन्हा इथे रिप्लाय करतो याला मी तुम्हाला की इथे बघा ही गोष्ट. यस, हा जो बॉक्स आहे ना, ह्या बॉक्सच्या बाहेर गेला पाहिजे तो, तरच आपण चांगले प्रॉफिट घेऊ शकतो. नाहीतर इथं मोस्टली 90% ट्रेडर ट्रॅप होत आहेत. ओके, त्यामुळे मी अजूनही सांगतो असते कदम चाला, काही गडबड नाहीये माझ्या ह्याच्यानुसार, विनाकारण ट्रॅप होण्यात अर्थ नाहीये. हा, ज्यांच्याकडे सायकोलॉजी कंट्रोल आहे, छोटे टार्गेट घेऊन बाहेर पडताय तुम्ही तर काहीच टेन्शन नाही. मग तुम्ही बिंदास्त खेळा, 42,500 कॉल पुट ऍड करून ठेवा. नॉर्मली वर 50, 100, 200 पॉईंट, वर 200 पॉईंट खाली रॅली कशी देतो बँक निफ्टी, त्या साईडला ज्या लेवल्स आता दिल्या त्या लेवल्स पर्यंत खेळू शकता. ओके, या व्यतिरिक्त आता समजलं सोमवारी काय, सोमवारचं ओपनिंग थोडं रेंज बाउंड, त्यानंतर नॉर्मल 200 पॉईंट अप 200 पॉईंट डाऊन दोन्हीकडे दाखवू शकतात ते. ओके, याच्यानंतर ना काही वीकली आपण जे काही स्टॉक्स पाहूया याच्यामध्ये आपल्याला ट्रेड पाहिजेत. आज जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही सेलिंगच्या स्टॉक्सने उत्तम कामगिरी केली बरोबर, आणि बाईंगचे ऍक्टिव्ह नाही झाले, सोडून द्यायचे आपल्याला जे ऍक्टिव्ह नाही होणार त्याच्यामध्ये. ओके, याच्यानंतर जर आपण पाहूया की जर समजा सेल साईडला आपण विचार करायचा याच्यामध्ये, तर पहिला स्टॉक आहे बाईंग साईडला APL अपोलो ट्यूब्स लिमिटेड. पहिली स्टॉक आहे बाईंग साईडसाठी APL अपोलो ट्यूब्स लिमिटेड, हे कंपनीचं नाव आहे याच्यामध्ये. थोडं छान ब्रेकआउट आम्हाला याच्यामध्ये दिसतोय आणि मला असं वाटतं याच्यावर लक्ष ठेवा. 1199.95 अर्थात जवळपास 1200 क्लोजिंग दिलेलं आहे. मला असं वाटतं 1200 वरती ओपनिंग देतोय, तर तुमच्यासाठी तिथून पुढे तो 3% तुम्ही त्याला फोकस ठेवू शकता बरोबर. याच्यानंतर दुसरी एक स्क्रिप्ट आपण पाहूया, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड. स्टरलाइट नावाची कंपनी आहे, 185 क्लोजिंग याचं आणि प्रिव्हियस डेला बऱ्यापैकी त्याने कव्हर केलेला आहे. मला असं वाटतं की 188 वर आपण याच्यामध्ये पाहू शकता चांगली तेजी आपल्याला मिळू शकते. 188 to 190, 192 पर्यंत रॅली दाखवेल, कीप वॉचिंग. ओके, याच्यानंतर ना त्याच्या थोडं पुढे जाऊया आपण. इनकेस मार्केट जर डाऊन साईडला राहतंय तर ह्या दोन स्टॉक्सवर लक्ष ठेवा. याच्यामधील पहिला स्टॉक्स आहे GIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. नाव लिहून घ्या, GIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. तुमची जी नोटबुक आहे त्याच्यामध्ये नोट डाऊन करायचंय. 208 क्लोजिंग आहे आजचं आणि स्ट्रॉंग डाऊन झालेलं आहे आजच्या कंडिशनला. मला असं वाटतंय की 208 खालीच ओपन झाला तर सोमवारी 202 पर्यंत डाऊन साईड आपल्याला भेटू शकते. ओके, याच्या व्यतिरिक्त आणखीन एक स्क्रिप्ट आपण पाहूया, याच्यामध्ये नाव आहे इंटेलेक्ट डिझाईन अरेना लिमिटेड. ओके, पुन्हा ना उच्चारतो, इंटेलेक्ट डिझाईन अरेना लिमिटेड हे या स्टॉक्सचं नाव आहे. याच्यामध्ये 409.45 क्लोजिंग आहे, खाली 408 जर दिसतोय तर मला असं वाटतं तुम्हाला तो 400 आरामात घेऊन जाईल. 400 अगदी 395-96 पण दाखवू शकतो, कारण तो एका खूप मोठ्या कन्सॉलिडेशन फेजमधनं बाहेर पडतोय. ओके, तर थोडं लक्ष राहू द्या यांच्यावर. हे चार स्टॉक्स मित्रांनो मी आपणासाठी दिलेले आहेत, स्टडी करा, ऑब्झर्व करा, ट्रेड करा त्याप्रमाणे, आणि कुठलं स्वतःचं अॅनालिसिस स्वतःचं वापरायचं आहे तुम्हाला. ओके, या व्यतिरिक्त ज्यांनाही ॲडव्हान्समध्ये यायचं आहे तुम्ही आजच आमच्याशी संपर्क साधा, तुम्ही असं प्रकारे इन डेप्थमध्ये अॅनालिसिस करून ट्रेड
मेल करू शकता. 880-280-90-90 हा आमचा नंबर आहे. आमच्या टीमशी चर्चा करा, तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती दिली जाईल. या व्यतिरिक्त काही शंका असतील, कुठले स्टॉक्स असतील याच्यावरही आम्ही काम करतो, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, कारण त्यांनाही समजू द्या शेअर मार्केट, निफ्टी, बँक निफ्टी, इन डिटेल अनालिसिस शंभूराज खामकर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. थांबूया इथे, पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत 2 दिवस हॉलिडे एन्जॉय करा. धन्यवाद.